आजरा सहकारी साखर कारखाना बंद होणार की चालू होणार याबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुस्लिम यांनी मोठा खुलासा केलेला आहे. पाहूयात हा काय खुलासा आहे तो SBN मराठीवर. कोरोना महामारीत सर्वत्र बेकारीचं प्रमाण वाढलं आहे. आता पश्चिम महाराष्ट्रात कारखान्यांच्या गळीत हंगामास सुरुवात झाली, पण कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा सहकारी साखर कारखाना गेले 2 वर्ष बंद आहे. यावर्षी हा कारखाना सुरू होणार की नाही हे मात्र गुलदस्त्यातच आहे. आजरा कारखाना कोणामुळे अडचणीत आला, कारखाना चालू करण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार याबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन चव्हाण यांनी. पाहूयात काय बोलतायत ते. बरे दिवस आजरा कारखान्याचा प्रश्न पेंडिंग आहे. बरेच नेते आजरा तालुक्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की प्रत्येक प्रश्न हा मुश्रीफ साहेबांच्या आहे. आपल्याबरोबर आता मुश्रीफ साहेब आहेत. साहेब, असं दाखवले प्रत्येक नेते किंवा असं या भागामध्ये उठलंय की आजरा कारखान्याचा सगळा म्हणजे तुमच्याकडेच सगळे बोट दाखवतात, ह्या संदर्भात काय सांगतात? नाही, माझ्याकडे बोट दाखवलं तरी असं नाही. मुश्रीफ साहेबांच्या मनात आलं तर कारखाना चालू शकते, स्टेटमेंट आहे प्रत्येक. अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली त्याचा कारभार होता आणि गेल्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने कारखाना चालवला गेला आणि त्यामुळे तोटे वाढत गेले आणि ते बँकेच्या त्यांचं खातं NPA गेलं. बरोबर. आता NPA जर झालं नसतं तर बँक त्याचं मदत करू शकते असतं. आता रिझर्व्ह बँकेच्या नवीन निर्णयाप्रमाणे कोरोनाच्या आधीच ही आजरा कारखान्याचं खातं हे NPA दिलेलं आहे, त्यामुळे त्याला आपण रिस्ट्रक्चरही करू शकत नाही. आणि आता रिस्ट्रक्चर करायचं झालं आणि आम्ही जर धाडसा निर्णय जर घेतला तर नाबार्डच्या तपासणीमध्ये आमचं सगळंच NPA हे खातं करतील आणि आमचा जो नफा आहे तो संपूर्ण आपल्याला तोट्याकडे जाईल आणि त्यामुळे बँक अडचणी येईल. म्हणून आम्हीसुद्धा मानसिक तूट होतो की याला मदत करावी. बरोबर. ज्यावेळेस नाबार्डच्या आणि वगैरे अधिकाऱ्यांनी सांगितलं की हे अडचणीच आहे आणि म्हणून आपण चालवण्यात येण्यासाठी आपण टेंडर काढला, त्याला सुद्धा प्रतिसाद मिळाला नाही. याच्यामध्ये सगळ्यात झालेलं आहे की सगळी साखर कारखानदारी ही अडचणीत आहे संपूर्ण देशातली. त्याचं कारण काय आहे की FRP वाढते आणि साखरेचे दर 31 रुपये आहेत, त्यालाही उठाव नाही आणि व्याजाचा बोजा वाढलेली FRP आणि कामगार पगार आणि सवलतीची साखर यामध्ये ही सगळी कारखानदारी अडचणीत झालेली आहे. आणि म्हणून केंद्र सरकारनं यामध्ये काहीतरी उपाययोजना करावी, 31 साखर 34 रुपये करावी अशी अनेक दिवसाची मागणी आहे. त्यामध्ये बफर स्टॉकचं धरणसुद्धा सरकारनं बंद केलं, साखर जी परदेशात निर्यात केली त्याचं अनुदान अजून दिलेलं नाही केंद्र सरकारनं. कशी कारखानदारी चाला? शेवटी सगळी सोबं करता येतात, पैसे सगळ्या सोबं करता येत आहे. बँकेचं मी चेअरमन आहे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचं भवितव्य आणि ती टिकवणं हे माझं पहिलं काम असतं आणि त्यानंतर येतं काम. आता हे आजरा कारखान्यामध्ये एक मतदारसंघ माझासुद्धा आहे, गडीलज मतदारसंघ सुद्धा माझा होता, त्यामुळे गडीलज कारखाना आपण चालवा नाही. त्याचा आज आम्ही जवळजवळ 30-35 कोटी रुपये तोटा करून त्याचा चालवतो. त्यामुळं मग अशी जरा आजरा कारखान्यावर दयाला केली तर नाही, पैसा कुठला असं माझी इस्टेट बी नाही. पण अनेक प्रश्न आहेत की महाविकास आघाडीने थक हमीमध्ये आजरा कारखान्याला का डावलं नाही? थक हमीमध्ये डावलेलं नाही, थक हमी द्यायला तयार होतो, तेवढंच भांडत नाही. फक्त 10-15 कोटी रुपये मिळणार, त्यांची FRP राहिलेली ही जास्त. प्रत्येक कारखान्याला त्याची पोत्यावर असं ठरवणार 10-15 कोटीवरती ते FRP मिळत होते. आता 32 ते 35 साखरांना 500 कोटी थकापी दिलेली आहे, ती बैठक. आता शेतकरी शेतीची आजरा साखर कारखान्याचं लिमिट काढलं, तुमचं त्या संदर्भात काय आहे की कारखाना चालू होणार का नाही हे बघा. आम्ही पुन्हा त्याचा टेंडर काढून कोणाने चालवायला येते का बघू, जसे सवलत कारखाना दिला तसा कोण एखादा येत असेल तर बघून. हा कारखाना आता संचालकांची बैठक झाली, किमान थोडे दिवस का असं चक्र फिरलं पाहिजे अशी भूमिका आहे. मी आता गांभीर्यपूर्वक विचार करतो. आजरा कारखान्याबद्दल माननीय मुस्लिम साहेबांचं चांगल्या प्रकारे कॅमेरा सचिन चव्हाण.